सुरुवातील बाळा जोशी यांची पंढरपूरचे अध्यक्ष आरोग्य अर्जुन पाटील हे त्यांच्या महिला मागण्या आणि सुरुवातीला सत्कार होईल डॉक्टर सर कारंडे निमाचे अध्यक्ष डॉक्टर संधारे सर बाळ जोशी यांचे पंढरपूरचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील थांबा म्हटले की जरा गर बस की जरा जा तुला घरी कर काम मग अशी तुम्ही बोलताना म्हणा काय आहे हे रोल का काही पंढरपूरमधले आमदार MMRDC मध्ये सर्व्हे केला कमिटी आल्या कमिटीने जागा पण निश्चित केली वारंवार त्यांच्याकडनं घोषणा केली गेली MRDC होईल 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 पण परंतु अजूनपर्यंत पंढरपूरच्या तरुणांना रोजगार मिळाला नाही MRDC आहे. आज इकडे डॉक्टर्स इंजिनियर्स आणि वकिलांचा मेळावा होता संवाद होता त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्याचा नक्की पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करू त्याच्यामध्ये MIDC पंढरपूर ही मुख्य मागणी होती आणि त्यावर येणाऱ्या दिवसात आम्ही काम करू. लोक जे इक्विपमेंट घेतात त्यांच्यावर GST भरपूर लागले गेले असं डॉक्टर त्यांची जी उपकरणं आहे जे इक्विपमेंट्स लागतात CT scan MRI त्याच्यावरच सरकारने 28% GST लागला आहे आणि फक्त डॉक्टर्स नाही पण शेतकरी पण GST मुळे त्रस्त आहे. ते खताचं पोतं जे आहे त्याच्यावर पण 18% GST म्हणजे 1 लाखाचं खत जर घेतलं 18,000 रुपये GST. एक मित्र हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला तर बिस्किटाच्या पुड्यावर पण GST. GST चा राक्षस हा लोकांच्या उड्यावर बसला आहे आणि भाजपने याच्याबद्दल काही नियंत्रण केलं नाही GST रद्द केला नाही कमी केला नाही त्याचा तीव्र रोष हा लोकांच्या मनात दिसून येतो. आज हे जे महागडे इक्विपमेंट आहेत त्यांचं 5 वर्षच असते वॉरंटी त्याच्यावर पण 28% GST. ताई पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये MRIची सोय नाही आहे. स्वर्गीय भारत नाना बालकेंनी आवाज उठवला होता त्यावर. सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे भाजपचे आहेत सत्तेचे आहेत तरी देखील MRIची सोय उपलब्ध आहे. MRI मशीन CT scan हे सगळं आरोग्य विभागाचं काम असतं देणं. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अनेक दिवसापासून CT scan बंद आहे त्यांना ते चालवायला लोक मिळत नाही आहेत. मशीन देणं हे सरकारचं दायित्व असतं. आपण म्हणतो मायबाप सरकार MRI असेल CT scan असेल अल्ट्रासाऊंड मशीन असेल आम्ही विधानसभेत अनेकदा आवाज उचलला आहे पण सरकारची इच्छाशक्तीच नाही आहे. त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे आहे. गोरगरीब जनतेला मेडिकल फॅसिलिटी सुविधा देणं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. ताई काल भगीरथदादा बालके यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. ते विधानसभेची तयारी करतात त्यांच्यासोबत अभिजित पाटीलसुद्धा विधानसभेची तयारी करतात. ते कोणाला शब्द दिला आहे का विधानसभेसाठी? भगीरथदादा अभिजितदादा आज महाविकास आघाडी म्हणून ते नेहमी विषयांतर करतात प्रचाराच्या कॅम्पेनचा. आम्ही त्यांना मुद्द्यावर आणलो की 10 वर्षात तुम्ही सोलापूरसाठी आणि तुमच्या 2 खासदारांनी काय केलं. तुमच्याच पक्षाने त्या दोन्ही खासदारांना निष्क्रिय असण्याची पावती दिली. सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावा लागतो ही शोकांतिका. आजसुद्धा तुम्ही म्हणतात की मोदींच्या फोटोकडे बघून मतदान करा म्हणजे तुम्ही लोकांना काय समजता आणि लोकांच्या मताची तुम्हाला किंमतच राहिली नाही आहे. म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं का बिनकामी लोकांना इथे निष्क्रिय लोकांना इथे निवडून आणून सोलापूरची अजून वाट लावणार आहे? तर लोक आता खूप सुज्ञ आणि हुशार झाले आणि लोकांनी ही निवडणूक टाकली. आघाडी घेतली विरोधका त्यांच्यापेक्षा प्रचारामध्ये तुम्ही अत्यंत मोठ्या आघाडी घेतली सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचलात. कसं वाटतंय सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया वगैरे? बघा अजून इलेक्शनला 18 दिवस राहिलेत व्होटिंगला. आपण प्रामाणिकपणे प्रचार करतोय आपण प्रामाणिकपणे जनतेच्या सोबत उभे राहतोय आणि आपण काम एकमेव काम हा मुद्दा आहे आपला की काय काम झालं नाही मागच्या 10 वर्षात आणि होणारी काय काय कामं आहेत आमचं काय विजन आहे त्यावर आणि निवडणुका त्यावरच लढल्या गेल्या पाहिजे. ते तत्त्व असतात निवडणूक लढवायचे ज्याच्यापासून भाजप भरकटत आहे आणि आम्ही एक अतिशय तत्व पद्धतीने आणि अतिशय सुसंस्कृत पद्धतीने निवडणूक लोकशाही पद्धतीने लढत आहोत आणि जनता जनार्दन आहे लोकशाही आहे या देशात हे आम्ही अजूनही लोकांना सांगतोय आणि त्यांच्यामध्ये काय ताकद आहे दाखवून द्या या इलेक्शनमध्ये. नाना पटोले म्हटले की ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या संपत्ती चौकशी व्हायला पाहिजे. आपलं काय नाना पटोले साहेब जे म्हणाले ते तुम्ही नाना पटोले साहेबांना विचारा. ते